देशातल्या बहुतांश भागात अजूनही पावसाची हजेरी लागली नाही, त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनी म्हणावा तसा वेग घेतला नाहीये. आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार खरीप लागवडीत घट दिसून आली असून पेरण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा येणाऱ्या काळात पावसाकडे लागलेल्या आहेत. आतापर्यंतच्या लागवडीमध्ये कडधान्याखालचं क्षेत्र घटलं असून शेतकऱ्यांनी तेलबिया तृणधान्याला पसंती दिल्याचं दिसून आलंय. देशाच्या 84% भागामध्ये अजूनही मान्सूनची हजेरी लागली नसल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतला नाही. असं असलं तरीही येत्या काही आठवड्यांमध्ये होऊ घातलेल्या पावसानंतर उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड सारख्या प्रमुख कृषी उत्पादक राज्यांमध्ये पेरणीच्या कामात गती दिसून येण्याची शक्यता आहे. 17 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार खरीप पिकांची लागवड क्षेत्र हे 8% घटलंय. 17 जूनपर्यंत देशभरात 99.63 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये खरीपातल्या पेरण्या झाल्यात. गेल्या वर्षी याच काळात 108.29 लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. यंदा शेतकऱ्यांनी सरासरी 47.53 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात ऊसाची लागवड केली आहे. ऊसाचा अपवाद वगळता अन्य पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याची नोंद आहे. खरीपातलं मुख्य पीक असलेल्या भात लागवडीखालचं क्षेत्र हे 30.3% यात घट झाली असून 8.73 लाख हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. भात पीक उत्पादनात पश्चिम बंगाल खालोखाल नंबर असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये 44,000 हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार कडधान्य लागवड क्षेत्र 7.4% घट दिसून आली आहे. तर तेलबिया लागवड क्षेत्रामध्ये 17.9% घट झाली आहे. तृणधान्य लागवड क्षेत्रात 30% वाढून 6.81 लाख हेक्टरवर ते गेलं आहे. कापूस लागवड क्षेत्र हे 6% घटून 19.6 लाख हेक्टरवर आलं आहे. ऊस लागवड क्षेत्रात 1.9% वाढ नोंदवण्यात आली आहे. 17 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार कडधान्यामध्ये 1.6 लाख हेक्टर क्षेत्रात तूर पेरण्यात आली असली तरीही 53,000 हेक्टरवर उडीद पेरण्यात आला आहे. 3.2 लाख हेक्टर क्षेत्रात भुईमूग घेण्यात आला आहे. 65,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तृणधान्यांपैकी 4.96 लाख हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आली आहे. 45,000 हेक्टरवर बाजरीची आणि 36,000 हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यातल्या खरीपातल्या लागवडीचं क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा किंचित जास्त असल्याचं या आकडेवारीत नमूद करण्यात आलं. गुजरातमध्ये 1.33 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गुजरातमधल्या कापसाचं क्षेत्र हे 0.99 हेक्टर पुरतंच सीमित होतं. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2.7 लाख हेक्टर क्षेत्रात कापूस घेण्यात आला होता. यंदा 17 जूनपर्यंत 53,000 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. हरियाणामध्ये 6.66 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस घेण्यात आला होता. या तुलनेत यंदा 6.25 लाख हेक्टरवर कापूस घेण्यात आला आहे. राजस्थानमध्ये गेल्या वर्षीच्या 4.74 लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा 4.73 लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. पंजाबमध्ये गेल्या वर्षी 2.54 लाख हेक्टर क्षेत्रात कापूस घेण्यात आला होता. यंदा फक्त 2.48 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली. मध्य प्रदेश आणि कर्नाटकातल्या कापूस लागवडीचं क्षेत्र वाढलं आहे.